युवा कांग्रेस वेकअप महाराष्ट्र अभियान अंतर्गत युवाओं के मुद्दे घोषणा पत्र में शामिल करेंगे। इस समय कांग्रेस के संक्रमण का काल शुरू है। कांग्रेस के नेता दूसरे राजनीतिक दलों में अपना आधा ढूंढ रहे हैं। कुछ डर तो कुछ लाभ के लिए दूसरे राजनीतिक दलों में जाने से पार्टी के नेता कम हो गए हैं। ऐसे में युवाओं के समक्ष अवसर है। युवा कांग्रेस ने राज्य में 60 जगहों पर आगामी विधानसभा चुनाव के लिए दावेदारी की है। चुनाव लड़ने की क्षमता रखने वाले युवक को निश्चित ही अवसर मिलेगा। अन्य राजनीतिक दलों पर गौर करें तो युवकों को सिर्फ कांग्रेस में ही अवसर है, यह कहना है प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष सत्यजीत तांबे का। वे शनिवार को प्रेस क्लब में आयोजित संवाद कार्यक्रम में बोल रहे थे। उन्होंने कहा कि यह अभियान युवाओं की आवाज को सुनने के लिए तैयार किया गया है। मौजूदा सरकार ने पिछले 5 वर्षों में युवाओं के लिए कुछ नहीं किया। तांबे ने कहा कि कांग्रेस पार्टी युवकों का स्वतंत्र घोषणा पत्र घोषित करेगी। इसके लिए पूरे राज्य में विविध कार्यक्रम के माध्यम से युवाओं में जागरूकता लाई जाएगी। युवक कांग्रेस संपूर्ण राज्य में वेकअप महाराष्ट्र अभियान चला रही है। अभियान अंतर्गत मैं भी नायक सीएम फॉर अ डे संकल्पना से एक स्पर्धा आयोजित की गई है। 16 से 30 वर्ष के युवक युवतियों को यह प्लेटफॉर्म देकर यह जाना जाएगा कि वे यदि मुख्यमंत्री बन गए तो महाराष्ट्र के लिए क्या करेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। युवक कांग्रेस ने येणारी विधानसभा निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून एक विशेष असा युवकांचा जाहीरनामा करण्याचा कार्यक्रम युवक कांग्रेसच्या वतीने गेले 15 दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे। 15-20 दिवसांपूर्वीच आम्ही मुंबईमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली, लॉन्च केला आणि आता वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 18 ते 30 वयोगटातला जो तरुण आहे याच्याशी संपर्क करण्याचा, त्याच्याशी भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न युवक काँग्रेसच्या वतीने सुरू आहे। आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनामे तयार केलेले आहेत, मात्र युवकांचा असा स्वतंत्र जाहीरनामा अद्यापपर्यंत कोणी केलेला नाही आणि तो प्रयत्न एक राजकीय पक्षाची राजकीय युवक संघटना म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने करणार आहे। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये देखील मागच्या 5 वर्षामध्ये जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे त्या सरकारने युवकांसाठी ठोस असा कुठलाही कार्यक्रम मागच्या 5 वर्षामध्ये केला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। एवढंच काय तर युवक कल्याणासाठी जे खातं होतं त्या खात्याचं सुद्धा आजकाल जर आपण वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर त्याचं नाव फक्त क्रीडा विभाग असंच आता दिसतंय। खरं तर त्या विभागाचं नाव क्रीडा व युवक कल्याण असं आहे, मात्र युवक कल्याणाच्या कुठल्याही योजना नसल्यामुळे ते देखील करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। आणि म्हणूनच या सगळ्या युवकांसाठी एक त्यांना आधार देण्याची गरज आहे। आपण रोज नवनवीन बातम्या आजकाल वर्तमानपत्रात वाचतोय की मंदी अत्यंत वाईट आलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हजारामध्ये कामगार या ठिकाणी कंपन्या काढून टाकत आहेत। आणि म्हणून आम्ही आता 18 ते 30 वयोगटातल्या युवकांपर्यंत जातोय, त्यांच्या काय आशा आकांक्षा आहेत, काय अपेक्षा आहेत आणि सरकार आल्यानंतर आम्ही त्या कशा पूर्ण करू शकतो या दृष्टीने आम्ही युवकांचा जाहीरनामा केला आहे। त्याच्याबद्दल माझी सहकारी ऋषिका राका ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची सरचिटणीस आहे आणि भिवंडी महानगरपालिकेची नगरसेविका पण आहे। वेकअप महाराष्ट्रामध्ये आम्ही 2-3 प्रकारचे कार्यक्रम केलेत। एक म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतो आहे। आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे, बेरोजगार नोकरी करणारे शेतकरी आणि सर्व समाज घटकातील तरुणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। साधारणतः 5 कोटी युवकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून केलेला आहे, म्हणजे सोशल मीडिया असेल, डिजिटल माध्यमातून असेल, त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल। नुकतीच आम्ही एक टिकटॉकची कॉम्पिटिशन या ठिकाणी केली। टिकटॉक सध्या फार फेमस असं एक प्लॅटफॉर्म सोशल मीडियामध्ये झालेलं आहे आणि मागच्या 5 दिवसामध्ये आम्हाला 35 लाख त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळतो आहे। जरा मागे शांतता ठेवावं। त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम देखील आम्ही दिलेले आहेत जे प्रेझेंटेशनमध्ये त्याची माहिती दिली जाईल। आज एक उपक्रमाची सुरुवात आम्ही करतो आहे आणि ती करण्यासाठी मला असं वाटलं की नागपूर हेच योग्य शहर आहे, कारण मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने वेकअप महाराष्ट्र उपक्रमाच्या अंतर्गत
आम्ही 16 ते 30 वयोगटातल्या युवकांसाठी एक स्पर्धा घेऊन आलो आहे, त्याचं नाव आहे मैं भी नायक, म्हणजे एक दिवसाचा मुख्यमंत्री। आणि ही स्पर्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेणार आहे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये घेणार आहे। 16 ते 30 वयोगटातल्या युवकांना आम्ही आवाहन करतो की आपण कायमच तक्रार करत असतो की राज्यकर्त्यांनी हे केलं पाहिजे, राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे, किंवा आजही आपल्या सभोवतीली आपण बघत असू ते अनेक अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, युवकांच्या अडचणी आहेत, तर मग खरंच जर तुम्हाला एक दिवसाचं मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल, या पद्धतीची ही एक स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की युवकांच्या माध्यमातून आम्हाला नवनवीन कल्पना, नवनवीन या ठिकाणी संकल्पना आमच्या समोर येतील, ज्यांचा अंतर्भाव आम्ही येणाऱ्या काळात आमच्या युवकांच्या जाहीरनाम्यामध्ये करू आणि युवकांचा जाहीरनामा असा स्वतंत्र त्या ठिकाणी तयार करू। ही जी मैं भी नायक वन डे CM नावाची ही जी स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहे, त्याची नावनोंदणीची शेवटची तारीख 6 सप्टेंबर आम्ही ठेवलेली आहे आणि 8 सप्टेंबरला संपूर्ण जिल्ह्यांच्या ठिकाणी त्याचं ऑडिशन घेतलं जाणार आहे। तर आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून किंवा आपल्या एखाद्या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्या युवकांनी किंवा युवतींनी दाखवून द्यायचं आहे की जर मला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचा जी संधी मिळाली तर मी काय काम करू शकते, माझ्या डोक्यात काय संकल्पना आहेत या महाराष्ट्राच्या भविष्याच्या विषयी। आणि त्याच्यातून जे प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही 3 विजेते निवडणार आहेत, ते 3 विजेते आमचे राज्य पातळीवर जातील। राज्य पातळीवर हे जे विजेते आहेत त्यांची एक मॉक विधानसभा आम्ही भरवणार आहे आणि एक विधानसभा भरून त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये वेगवेगळे रोल्स त्यांना देऊन, सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे, सभापतीचे असे वेगवेगळे रोल त्याच्यामध्ये देऊन त्याच्या माध्यमातून 10 विजेते आम्ही काढणार आहे की जे एक दिवसाच्या मुख्यमंत्री स्पर्धेचे मैं भी नायक ज्याचं नाव आहे त्या मैं भी नायक या स्पर्धेचे 10 विजेते असतील। या 10 विजेत्यांना बक्षिसं तर मिळणारच आहेत, परंतु त्या बक्षिसांबरोबरच काँग्रेसच्या राज्यांमधले जे मुख्यमंत्री आहेत, पंजाब असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पाँडिचेरी अशा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांना एक एक दिवस आम्ही व्यतीत करण्यासाठी संधी देणार आहे, जेणेकरून मुख्यमंत्र्याचं कामकाज कसं असतं हे देखील त्यांना जवळून कळेल। आणि त्याच्यातून त्यांना त्याचा पण एक अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। आणि त्यानंतर हेच जे सर्व तरुण विजेते असतील यांना या वेकअप महाराष्ट्र अभियानाचं ब्रँड ॲम्बॅसेडर आम्ही करणार आहे। वेकअप महाराष्ट्र अभियान करताना आम्ही मुद्दाम त्याच्यामध्ये युवक काँग्रेस किंवा काँग्रेस असा उल्लेख यासाठी केलेला नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच विचारसरणीच्या युवकांना आम्हाला बोलवायचं आहे, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे। त्याला बिगर राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या अभियानातून केलेला आहे। परंतु पहिली गोष्ट तर कुठलंच क्षेत्र हे घराणेशाहीपासून लांब राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। ती डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो, संपादकाचा मुलगा संपादक होतो, मालकाचा मुलगा मालक होतो, ही सगळीकडचीच प्रक्रिया आहे। ही काही कोणतंही क्षेत्र याच्यापासून लांब राहिलेलं नाही, नंबर 1चा मुद्दा। नंबर 2चा मुद्दा असा आहे की आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेतून याच्यामध्ये आलेलो आहे। युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणुकीच्या प्रक्रियेतून आम्ही, आज मी अध्यक्ष झालो म्हणजे मी अध्यक्ष आधी झालो मग थोरात साहेब प्रदेशाध्यक्ष झालेले, त्याच्यामुळे ते नातेवाईक आहे म्हणून मी ते अध्यक्ष होते म्हणून मी अध्यक्ष झालो असं म्हणणं चुकीचं ठरेल। दुसरा मुद्दा की ही जी निवडणुकीची प्रक्रिया राहुलजींच्या माध्यमातून पक्षांतर्गत लोकशाहीची सुरू झाली, त्याच्यामध्ये 2011ची निवडणूक पण मी लढलो, 2014ची पण निवडणूक लढलो, 2 निवडणुकींमध्ये माझा पराभव झाला, मी उपाध्यक्ष झालो, तिसरी पण मी निवडणूक लढलो, मी अध्यक्ष झालो। 2011ला जे लोक विधानसभा कमिटीमध्ये होते ते 2014ला जिल्ह्याच्या कमिटीमध्ये आले आणि ते 2017-18ला माझ्याबरोबर आता प्रदेशच्या कमिटीमध्ये आले। मला असं वाटतं की अनेक लोक असे आहेत की जे ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यातून ते वरवर एक एक टप्पा चाललेले आहेत। राहिला मुद्दा माझ्या कमिटीमध्ये राऊत साहेबांचा मुलगा आहे, शिवानी आहे किंवा बाकी पदाधिकारी असतील, तर मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे त्या सगळ्यांना संधी आमच्याकडे देण्याची आमची पद्धत आहे।
वारसाने संधी मिळते कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं। अनेक असे लोक आहेत की ज्यांचे मुलं मोठे कुठं गेले अजूनही माहिती नाही आपल्याला, ही देखील वस्तुस्थिती आहे। राहिला चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणले की काँग्रेसमध्ये जास्त दिसतं, तर मी तुम्हाला सांगेल की आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भाजपमधले मी असे तुम्हाला 25 नावं सांगू शकतो, म्हणजे पंकजा मुंडेंपासून, पुनम महाजनांपासून, संतोष दानवेपासून, राजपुरोहितांच्या आकाश राजपुरोहित मुलापासून, तर तिकडं म्हणजे देशभरातले मी अनेक नावं सांगू शकतो। घराणेशाहीपासून कुठलाही पक्ष लांब राहिलेला नाही, निदान आमच्या पक्षात लोकशाही मार्गाने घराणेशाही आहे, बाकीच्या पक्षात तर तलवार देऊन त्या ठिकाणी मोठ्या सेनाप्रमुखचा मुलगा युवा सेनाप्रमुख होतो त्याला तलवार दिली होती। तुम्ही ते सभा तुम्हाला शिवाजी पार्कची आठवत असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना तलवार दिली होती आणि तलवारीतून त्यांना लॉन्च केलं होतं। आम्हाला तर निवडणुकीतून लॉन्च झालं, गडचिरोलीपासून चांद्यापासून बांद्यापर्यंत मला प्रचार करावा लागला होता। मला असं वाटतं की हा पण एक अनुभव आहे।